अजित पवारांवरील पडळकरांच्या टीकेवरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही आहे. त्यातच आता वडेट्टीवारांनीही दादांवर बोचरी टीका केली आहे. लाचारांची औलाद आहे असं वडेट्टीवार म्हणाले आणि त्यावरून रुपाली ठोंबरे चांगल्याच भडकल्यात. बघूया. लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही. सत्तेच्यासाठी लाचारी पत्करणारे कशा पद्धतीनं त्याला उत्तर देतील ही महाराष्ट्रातली अपेक्षा होती. बिना लाचार आहेत काय? लाचारांची संपूर्ण औलादच आहे. लबाड लांडग्याचं पिल्लू अशी विखारी टीका केल्यावरही स्वतः अजितदादा काहीच बोलले नाहीत. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टीका करताना टोकाचे शब्द वापरले. सत्तेच्या लाचारीसाठी पडळकरांना अजितदादांनी उत्तर दिलं नाही, त्यामुळे ही लाचारांची औलाद आहे असं वडेट्टीवार म्हणाले. अजितदादांना दबकत आहे, तर अजितदादांचं खच्चीकरण चाललं आहे. पडळकर सारखा एक सत्ता पक्षातला आमदार त्यांना काय काय बोलतो, पण सत्तेच्यासाठी लाचारी पत्करणारे कशा पद्धतीनं त्याला उत्तर देतील ही महाराष्ट्रातली अपेक्षा होती. वडेट्टीवारांवर अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरेंनी पलटवार केला. पडळकरांच्या विकृतीला दादांच्या कार्यकर्त्यांनी चिरडले, त्यामुळे दादांवर बोलण्याऐवजी विरोधी पक्ष नेत्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं, नाहीतर तुमची औलाद कोणती हे विचारायला भाग पाडू नका असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. सत्तेच्यासाठी लाचारी पत्करणारे कशा पद्धतीनं त्याला उत्तर देतील ही महाराष्ट्रातली अपेक्षा होती, पण लाचारी एवढी आहे की त्याला ते उत्तर पण देऊ शकत नाहीत. सगळ्यांनीच लाचारी फोडून जाणार आहे. बिना लाचार आहेत काय? लाचारांची संपूर्ण औलादच आहे. वडेट्टीवार यांनी लक्षात घ्यावं की तुमच्या सोबत होते त्यावेळी आम्ही लाचार औलादीचा वगैरे तुम्ही उच्चार केला नाही. त्या तुमच्या या लाचार औलादीचा शब्दाचा जाहीर निषेध करतो आणि पडळकर सारख्या विकृतीला बांगुळ व्यक्तीला अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी चिरडलेला आहे. त्याच्यामुळे वडेट्टीवारांनी सतत अजितदादांनी काय केलं हे करण्यापेक्षा आपण विरोधी पक्ष नेते आहात, राज्यातील प्रश्नावर जर सक्षमपणे काम केलं तर तुमचं कर्तृत्व सिद्ध होणार आहे. तर मला विनंती आहे की असंसदीय शब्द वापरू नका, अन्यथा आम्हाला तुमच्या या लाचार औलादीला तुमची औलाद कोणती होती हे विचारायला भाग पडावं लागेल. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली. त्याचे पडसाद आंदोलनातून उमटले, मात्र स्वतः दादांची काही प्रतिक्रिया आली नाही. ना पडळकर आपल्या टीकेवरून मागे हटले, पण असं असलं पडळकरांच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त केली. पडळकरांनी ज्या पद्धतीने अजित दादांवर बोलले हे संस्कार आणि संस्कृतीला सोडू नये. भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन करणार नाही या विषयाचं. शेवटी महाराष्ट्र हा संस्कार संस्कृतीचं राज्य आहे. तुमचे मतभेद जर असतील, पण मनभेद तयार करून व्यक्तिगत स्वरूपाने टीकाटिप्पणी करणे हे राज्याच्या संस्कृतीला धरून नाही, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीलाही शोभण्यालायक नाही आहे. त्यामुळं अजितदादाबद्दल जे काही बोललं गेलं त्याबद्दल मी सुद्धा याबद्दलच दिलगिरी व्यक्त करतो. धनगर समाजाच्या आरक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विषय तुम्ही घेतला तरी मी त्याच्यावरती व्यक्त होणार नाही. लाचारांची औलाद म्हणणाऱ्यांसोबतच अजित पवार 2.5 वर्ष सत्तेत तर वर्षभर विरोधी पक्षात होते आणि आता सत्ताधारी, विशेषतः भाजपचे आमदार दादांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणताय. म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी आमदारही दादांना टार्गेट करताय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.